आदिवासी गोवारे गोवारे बात करो, बात तो तुमको करनी होगी करनी होगी करनी होगी, बात तो तुमको करनी होगी करनी होगी करनी होगी, न्याय तो उनको देना होगा देना होगा देना। नागपुरात हिवाळी अधिवेशनचा 6वा दिवस आणि या 6व्या दिवशी गोंड गोवारी लोकांचा एक भव्य मोर्चा असा नागपूरच्या विधान भवनावर धडकला आहे। तुम्ही बघू शकता आमच्या मागे गोंड गोवारी समाजाचे बांधव आहेत जे मोठ्या संख्येत इथे उपस्थित आहे। इथे महिला भगिनी आहेत, पुरुष आहेत, लहान मुलं आले आहेत। नेमकं जर बघितलं गेलं तर 1994 साली जी घटना घडली होती आणि ज्या घटनेच्या मागणीसाठी अनुसूचित जमातीमध्ये सामील करण्यासाठी 114 गोवारींचा बळी गेला होता, त्यांना शहीद घोषित करण्यात आलं होतं, पण तेव्हापासून जर बघितलं गेलं तर त्यांना फक्त एक स्मारक दिलेलं आहे, ती मागणी पूर्ण झालेली नाही आहे। आणि आज 29 वर्षानंतर सुद्धा ती मागणी जशी तशी आहे आणि त्याच मागणीला घेऊन आज गोवारी समाजाचे बांधव इथे आलेले आहेत आणि विधान भवनवर मोर्चा काढलेला आहेत। आपलं नाव सांगा। पुरुषोत्तम राऊत। पुरुषोत्तम, काय मागणी सर? ऑलरेडी आम्ही शेड्यूल ट्राईब लिस्टमध्ये इन्क्लुडेड आहो, म्हणजे समाविष्ट आहोत, पण आम्हाला राज्य शासन गोवारी गोंडगोवारी असा भेद निर्माण करून आमच्यावर अन्याय अत्याचार करतो। आम्हाला आमचे हक्क द्यावेत ही राज्य शासनाला आमची मागणी आहे। 29 वर्ष झाली या घटनेला, 114 गोवारी बांधव महिला सगळे शहीद झाले होते, फक्त एक स्मारक दिला, त्यानंतर मागण्या जशाच्या तशा आहेत, तुमच्या काय म्हणा? आम्हाला तसं एवढं अत्याचार झाला आहे की ह्या, मला तर वाटतं की ह्या लोकशाहीमध्ये, स्वतंत्र भारताच्या लोकशाहीमध्ये ही काळीमा फासणारी घटना आहे की आम्ही आधीपासून 1956 अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये संविधानिकदृष्ट्या समाविष्ट आहोत, परंतु आम्हाला त्या ठिकाणी न्याय न देता कुठलंही सरकार आजपर्यंत सगळं फक्त आश्वासन दिलेलं आहे आणि आम्हाला कुठलंही न्याय न देता उलट आमच्या विरुद्ध महाराष्ट्र शासन हा काळ्या करतो आहे आणि आम्हाला आमच्या लाभापासून संविधानिक हक्कापासून आम्हाला वंचित ठेवतो आहे। आम्हाला आता नुकताच आम्ही न्यायालयीन प्रक्रियामध्ये 14 ऑगस्ट 2018 जो निकाल लागलेला आहे त्या निकालामध्ये आम्हाला दिलं की गोवारीच हेच गोंड गोवारी आहेत असं निकाल दिलेला आहे। महाराष्ट्र शासन आमच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं आहे होतं आणि माननीय सुप्रीम कोर्टाने जेव्हा केलं हे जे निकाल दिलेला आहे त्या सुप्रीम कोर्टाच्या म्हणजे निकालामध्ये जेव्हा हायकोर्टाचा निकाल लागलेला होता तेव्हा आमच्या विरोधात मीडियावाल्यांनी चुकीच्या बातम्या प्रसारित केल्या की हायकोर्टाचा निकाल हा सुप्रीम कोर्टाने फिरवलं आणि सुप्रीम कोर्टाने ते हायकोर्टाचा निकाल हे दुरुस्ती करून सांगितलं आणि दुरुस्ती करताना त्यांनी मागासवर्गीय आयोग जो 1953 घटनेचे 340 कलमान्वये त्याला संविधानिक दर्जा प्राप्त आहे आणि ह्या मागासवर्गीय आयोगाने 1955 माननीय राष्ट्रपती महोदयाकडे गोवारी जमातीची शिफारसी गोंड जमातीची उपजमात म्हणून केलेली आहे आणि हा काकासाहेब कालेलकर आयोगाचं कमिशनचा रिपोर्ट आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक्सेप्ट केलेला आहे आणि म्हणून आणि त्या ठिकाणी त्यांनी हे जे गोवारी जमात आहे गोंड जमातीची उपजमात आहे मग हिंट्री ही गोंड गोवारी कशी या ठिकाणी भारतीय राज्य घटना कलम 342 आणि भारतीय राज्य घटना कलम 366 ब्रॅकेट 25 आधार घेत त्यांनी गोंड गोवारी कोण याचं वर्णन केलेलं आहे आणि जो मध्य प्रदेशमध्ये त्यांनी जे शिफारस केली होती काकासाहेब कालेलकर आयोगाने ती गोवारीची शिफारस केलेली होती, परिणामी ती नोंद जी झालेली आहे ही नोंद गोंड गोवारी झालेली आहे आणि त्याच काळापासून आम्ही संविधानिक आमची जी नोंद आहे ही गोंड गोवारी झालेली आहे, परंतु महाराष्ट्र शासनाच्या चुकीमुळे आमच्यावर अन्याय होतो आहे, वारंवार आमच्यावर अन्याय केला जात आहे, आमचे संविधानिक हक्क दिल्या जात नाही आहे आणि म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने ही गोंड गोवारी कोण यासाठी आपल्या पॅरा नंबर 83 गोंड गोवारी विषय संस्कृती दिलेली आहे। मला वाटतं अनुसूचित जमाती जो कुमारी माधुरी पाटील यांचा जो जजमेंट लागले तो 1993 त्याच्यानंतर 2000, 2001, 2003 जो अधिनियम तयार झाला कायदा तयार झाला आहे ज्या कास्ट सर्टिफिकेट व वैधता प्रमाणपत्र देण्यासंदर्भात जो कायदा तयार झालेला आहे या कायद्यामध्ये हा माधुरी पाटील यांच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अनुषंगाने तयार झालेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस म्हटलं होतं की एखादी जमात किंवा एखादी समुदाय किंवा एखादी व्यक्ती आदिवासी कसा अनुसूचित जमातीचा कसा या
त्यासाठी अँथ्रोपोलॉजी सर्वे, सोशल स्टडी आणि इकोनोग्राफिक स्टडीचं अत्यंत महत्त्व आहे. ह्या तीनही स्टडीच्या कॅटेगरीमध्ये जो व्यक्ती, जो समुदाय बसत असेल, तो क्रायटेरिया पूर्ण करत असेल, तो व्यक्ती अनुसूचित जमातीचा आहे मानला जाईल. त्याच्यानंतर माननीय सुप्रीम कोर्टाने याच अँथ्रोपोलॉजी सर्वेचा आधार घेत आम्ही तो रेफरन्स घेतला आहे, आणि रेफरन्स पॅरा नंबर 83 त्यांनी इन्क्लूड केलेला आहे. आणि गोंड गोवारीची संस्कृती काय, तर तो शेड्यूल ट्राईब हे पीपल ऑफ इंडिया, तो शेड्यूल ट्राईब व्हॉल्यूम 3 अँथ्रोपोलॉजी सर्वेचा आधार घेत मान्य सुप्रीम कोर्टाने तो ऐतिहासिक आधार घेतलेला आहे. आणि या ठिकाणी जे संस्कृती पाळणारे लोक आहेत हे गोंड गोवारी त्यांनी क्लिअर केलेलं आहे. आणि ती संस्कृती आज आपण बघत आहात, आमच्याकडे ढाल आहे, आमच्याकडे नागदेव आहे, वाघदेव आहे, आमच्याकडे दुल्हादेव आहे, आमच्याकडे भीमसेनदेव आहे. जे गोंड जमातीकडे जे देव आहेत तेच देव आम्ही आमच्याकडे आहेत. आमची संस्कृती प्राचीन काळापासून आहे, आणि ती संस्कृती मान्य सुप्रीम कोर्टाने आपल्या पॅरा नंबर 83 समाविष्ट आहे. आणि म्हणून ती संस्कृती जर पॅरा नंबर 83 सुप्रीम कोर्टाने आम्हाला जर आमची संस्कृती धरून जर गोंड गोवारी म्हटलेला आहे आणि आमची शिफारसी गोवारी झालेली आहे गोंड जमातीची उपजमात, तर सुप्रीम कोर्टाने आम्हाला गोंड गोवारी समजला आहे, तर आमची ही मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने त्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अपमान न करता त्या निर्णयाची अंमलबजावणी करून गोरगरिबांना आम्हाला न्याय देण्यात द्यावा, एवढी आमची मागणी आहे. त्याच पद्धतीने 24 एप्रिल 1985 जो असंविधानिकरित्या महाराष्ट्र शासनाने जी आर काढलेला आहे, या जी आरमध्ये जी गोंड गोवारीची संस्कृती चुकीच्या पद्धतीने दिलेली आहे, हे 1985 जी आरमधली ही संस्कृती गोंड गोवारीची वगळण्यात यावी. आणि सुप्रीम कोर्टाने जे संस्कृती इन्क्लूड केलेली आहे, जे कायद्याला धरून आहे, ती संस्कृती 24 एप्रिल 1985 या जी आरमध्ये ती संस्कृती इन्क्लूड करण्यात यावी. आणि त्या संस्कृतीच्या आधारे, त्या अँथ्रोपोलॉजी सर्वेच्या आधारे, त्या इकोनॉग्राफिक सर्वेच्या आधारे, त्या सोशल स्टडीच्या आधारे आम्हाला जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र तसेच इतर आदिवासींच्या सोयी सवलती मिळाव्या, ही आमची मागणी आहे. तर बघू शकता तुम्ही गोंड गोवारी समाजाची मागणी होती जे VKB सोबत शेअर केली होती. काही दिवसाआधी गोंड गोवारी समाजाचे जे नेते आहेत कैलाश राऊत, त्यांच्याशी आम्ही मुलाखत घेतली होती. त्या वेळेस त्यांनी ते मुलाखतीदरम्यान या मोर्चाची सुरुवात केली होती, म्हणजे मोर्चा काढूया असं बोलले होते. आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आज बघितलं तर आज मोठ्या संख्येत इथे, आज अधिवेशनचा 6वा दिवस आहे आणि या 6व्या दिवशी गोंड गोवारी समाजाचा मोर्चा इथे आलेला आहे. मागण्या जशाच्या तसे आहेत. 114 आदिवासी गोवारी समाज बांधवांनी, महिलांनी तिथे जीव दिलं होतं, त्यांना शहीद घोषित करण्यात आलं होतं, स्मारक दिलं, पण अजूनसुद्धा अनुसूचित जमातीमध्ये त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाही, त्यांना अनुसूचित जमातीमध्ये सामील करण्यात आलं नाही, हे दुर्दैवच म्हणावं लागेल. कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह मुकेश राऊ, VKB न्यूज, नागपूर. नागपुरात हिवाळी अधिवेशनचा 6वा दिवस आणि या 6व्या दिवशी गोंड गोवारी लोकांचा एक भव्य मोर्चा असा नागपूरच्या विधान भवनावर धडकला आहे. तुम्ही बघू शकता आमच्या मागे गोंड गोवारी समाजाचे हे बांधव आहेत जे मोठ्या संख्येत इथे उपस्थित आहे. इथे महिला भगिनी आहेत, पुरुष आहेत, लहान मुलं आले आहेत. नेमकं जर बघितलं गेलं तर 1994 जी घटना घडली होती आणि ज्या घटनेच्या मागणीसाठी अनुसूचित जमातीमध्ये सामील करण्यासाठी 114 गोवारींचा बळी गेला होता, त्यांना शहीद घोषित करण्यात आलं होतं, पण तेव्हापासून जर बघितलं गेलं तर त्यांना फक्त एक स्मारक दिलेलं आहे आणि ती मागणी पूर्ण झालेली नाही आहे. आणि आज 29 वर्षानंतर सुद्धा ती मागणी जशी तशी आहे. आणि त्याच मागणीला घेऊन आज गोवारी समाजाचे बांधव इथे आलेले आहेत आणि विधान भवनवर मोर्चा काढलेला आहेत. आपलं नाव सांगा. पुरुषोत्तम राऊत.
पुरुषोत्तम काय मागणी सर? ऑलरेडी आम्ही शेड्यूल ट्राईब लिस्टमध्ये इन्क्लुडेड आहो, म्हणजे समाविष्ट आहोत, पण आम्हाला राज्य शासन गोवारी गोंडगोवारी असा भेद निर्माण करून आमच्यावर अन्याय अत्याचार करतो. आम्हाला आमचे हक्क द्यावेत ही राज्य शासनाला आमची मागणी आहे. 29 वर्ष झाली या घटनेला. 114 गोवारी बांधव महिला सगळे शहीद झाले होते. फक्त एक स्मारक दिला, त्यानंतर मागण्या जशाच्या तशा आहेत. तुमच्या काय म्हणा? आम्हाला तसं एवढं अत्याचार झाला आहे की ह्या, मला तर वाटतं की ह्या लोकशाहीमध्ये, स्वतंत्र भारताच्या लोकशाहीमध्ये ही काळीमा फासणारी घटना आहे की आम्ही आधीपासून 1956 पासून अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये संविधानिकदृष्ट्या समाविष्ट आहोत, परंतु आम्हाला त्या ठिकाणी न्याय न देता कुठलंही सरकार आजपर्यंत सगळं फक्त आश्वासन दिलेलं आहे आणि आम्हाला कुठलंही न्याय न देता उलट आमच्या विरुद्ध महाराष्ट्र शासन हा काळ्या करतो आहे आणि आम्हाला आमच्या लाभापासून, संविधानिक हक्कापासून आम्हाला वंचित ठेवतो आहे. आम्हाला आता नुकताच आम्ही न्यायालयीन प्रक्रियामध्ये 14 ऑगस्ट 2018 जो निकाल लागलेला आहे त्या निकालामध्ये आम्हाला दिलं की गोवारीच हेच गोंडगोवारी आहेत असं निकाल दिलेला आहे. महाराष्ट्र शासन आमच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं आहे होतं आणि माननीय सुप्रीम कोर्टाने जेव्हा केलं हे जे निकाल दिलेला आहे, त्या सुप्रीम कोर्टाच्या म्हणजे निकालामध्ये जेव्हा हायकोर्टाचा निकाल लागलेलं होतं तेव्हा आमच्या विरोधात मीडियावाल्यांनी चुकीच्या बातम्या प्रसारित केल्या की हायकोर्टाचा निकाल हा सुप्रीम कोर्टाने फिरवलं आणि सुप्रीम कोर्टाने ते हायकोर्टाचा निकाल हे दुरुस्ती करून सांगितलं आणि दुरुस्ती करताना त्यांनी मागासवर्गीय आयोग जो 1953 ला घटनेचे 340 कलमान्वये त्याला संविधानिक दर्जा प्राप्त आहे आणि ह्या मागासवर्गीय आयोगाने 1955 ला माननीय राष्ट्रपती महोदयाकडे गोवारी जमातीची शिफारस ही गोंड जमातीची उपजमात म्हणून केलेली आहे आणि हा काकासाहेब कालेलकर आयोगाचा कमिशनचा रिपोर्ट आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक्सेप्ट केलेला आहे आणि म्हणून आणि त्या ठिकाणी त्यांनी हे जे गोवारी जमात आहे गोंड जमातीची उपजमात आहे मग हिंट्री ही गोंड गोवारी कशी या ठिकाणी भारतीय राज्य घटना कलम 342 आणि भारतीय राज्य घटना कलम 366 इन ब्रॅकेट 25 चा आधार घेत त्यांनी गोंड गोवारी कोण याचं वर्णन केलेलं आहे आणि जो मध्य प्रदेशमध्ये त्यांनी जे शिफारस केली होती काकासाहेब कालेलकर आयोगाने ती गोवारीची शिफारस केलेली होती. परिणामी ती नोंद जी झालेली आहे ही नोंद गोंड गोवारी झालेली आहे आणि त्याच काळापासून आम्ही संविधानिक आमची जी नोंद आहे ही गोंड गोवारी झालेली आहे. परंतु महाराष्ट्र शासनाच्या चुकीमुळे आमच्यावर अन्याय होतो आहे, वारंवार आमच्यावर अन्याय केला जात आहे, आमचे संविधानिक हक्क दिले जात नाही आहे आणि म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने ही गोंड गोवारी कोण यासाठी आपल्या पॅरा नंबर 83 मध्ये गोंड गोवारी विषय संस्कृती दिलेली आहे. मला वाटतं अनुसूचित जमाती जो कुमारी माधुरी पाटील यांचा जो जजमेंट लागले तो 1993 ला, त्याच्यानंतर 2000 2001 2003 ला जो अधिनियम तयार झाला, कायदा तयार झाला आहे, ज्या कास्ट सर्टिफिकेट व वैधता प्रमाणपत्र देण्यासंदर्भात जो कायदा तयार झालेला आहे या कायद्यामध्ये हा माधुरी पाटील यांच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अनुषंगाने तयार झालेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस म्हटलं होतं की एखादी जमात किंवा एखादी समुदाय किंवा एखादी व्यक्ती आदिवासी कसा, अनुसूचित जमातीचा कसा, यासाठी अँथ्रोपोलॉजी सर्व्हे, सोशल स्टडी आणि इकॉनोग्राफिक स्टडीचं अत्यंत महत्त्व आहे. ह्या तीनही स्टडीच्या कॅटेगरीमध्ये जो व्यक्ती जो समुदाय बसत असेल तो क्रायटेरिया पूर्ण करत असेल तो व्यक्ती अनुसूचित जमातीचा हे मानला जाईल. त्याच्यानंतर आमने माननीय सुप्रीम कोर्टाने याच अँथ्रोपोलॉजी सर्व्हेचा आधार घेत आम्ही तो रेफरन्स घेतला आहे आणि रेफरन्स पॅरा नंबर 83 मध्ये त्यांनी इन्क्लूड केलेला आहे आणि गोंड गोवारीची संस्कृती काय, तर जो शेड्यूल ट्राईब हे पीपल ऑफ इंडिया तो शेड्यूल ट्राईब व्हॅल्यूम 3 अँथ्रोपोलॉजी सर्व्हेचा आधार घेत माननीय सुप्रीम कोर्टाने तो ऐतिहासिक आधार घेतलेला आहे आणि या ठिकाणी जे संस्कृती पाळणारे लोक आहेत हे गोंड गोवारी त्यांनी क्लिअर केलेलं आहे आणि ती संस्कृती आज आपण बघत आहात. आमच्याकडे ढाल आहे, आमच्याकडे नागदेव आहे, वाघदेव आहे, आमच्याकडे दुल्हादेव आहे, आमच्याकडे भीवशेन देव आहे, जे गोंड जमातीकडे जे देव आहेत तेच देव आम्ही आमच्याकडे आहेत. आमची संस्कृती प्राचीन काळापासून आहे आणि ती संस्कृती माननीय सुप्रीम कोर्टाने आपल्या पॅरा नंबर 83 मध्ये समाविष्ट आहे आणि म्हणून ती संस्कृती जर पॅरा नंबर 83 मध्ये सुप्रीम कोर्टाने आम्हाला जर आमची संस्कृती धरून जर गोंड गोवारी म्हटलेला आहे आणि आमची शिफारस ही गोवारी झालेली आहे गोंड जमातीची उपजमात, तर सुप्रीम कोर्टाने आम्हाला गोंड गोवारी समजलं आहे, तर आमची ही मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने त्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अपमान न करता त्या निर्णयाची अंमलबजावणी करून गोरगरिबांना आम्हाला न्याय देण्यात द्यावा एवढी आमची मागणी आहे. त्याच पद्धतीने 24 एप्रिल 1985 ला जो असंविधानिकरित्या महाराष्ट्र
शासनाने जी आर काढलेला आहे. या जी आरमध्ये जी गोंडगोवाडीची संस्कृती चुकीच्या पद्धतीने दिलेली आहे. हे 1985 जी आरमधली ही संस्कृती गोंडगोवाडीची वगळण्यात यावी आणि सुप्रीम कोर्टाने जे संस्कृती इन्क्लूड केलेली आहे, जे कायद्याला धरून आहे, ती संस्कृती 24 एप्रिल 1985 जी आरमध्ये ती संस्कृती इन्क्लूड करण्यात यावी आणि त्या संस्कृतीच्या आधारे, त्या अँथ्रोपोलॉजी सर्वेच्या आधारे, त्या एथनोग्राफिक सर्वेच्या आधारे, त्या सोशल स्टडीच्या आधारे आम्हाला जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र, तसेच इतर आदिवासींच्या सोयी सवलत मिळाव्या ही आमची मागणी आहे. तर बघू शकता तुम्ही गोंडगोवारी समाजाची मागणी होती जे VKB सोबत शेअर केली होती. काही दिवसाआधी गोंडगोवारी समाजाचे जे नेते आहेत कैलाश राऊत, त्यांच्याशी आम्ही मुलाखत घेतली होती. त्या वेळेस त्यांनी ते मुलाखतीदरम्यान या मोर्चाची सुरुवात केली होती, म्हणजे मोर्चा काढूया असं बोलले होते. आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आज बघितलं तर आज मोठ्या संख्येत इथे, आज अधिवेशनचा 6वा दिवस आहे आणि या 6व्या दिवशी गोंडगोवारी समाजाचा मोर्चा इथे आलेल्या आहेत. मागण्या जशा तशा आहेत. 114 आदिवासी गोवारी समाज बांधवांनी, महिलांनी तिथे जीव दिलं होतं, त्यांना शहीद घोषित करण्यात आलं होतं, स्मारक दिलं, पण अजूनसुद्धा अनुसूचित जमातीमध्ये त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाही, त्यांना अनुसूचित जमातीमध्ये सामील करण्यात आलं नाही, हे दुर्दैवच म्हणावं लागेल. कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह मुकेश राव, VKB न्यूज, नागपूर. लड़के लेंगे, लड़के लेंगे, लड़के लेंगे, लड़के लेंगे, लड़के लेंगे.